नमस्कार वजन कमी करायचंय म्हणून या व्हिडिओ पर्यंत तुम्ही पोहोचलाय ना मग तुम्ही योग्य व्हिडिओ बघताय मी डॉक्टर चारुता कोपरकर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते बघा कशी आहे नाही अनहेल्दी पॅकेट वाल फूड खाणं इतकं नॉर्मल झालंय की पौष्टिक खाण्याला आपल्याला डाएट हा शब्द वापरावा लागतो पण खरं सांगू का असं काही नाहीये वजन कमी करणं सोपं आहे आपले नेहमीचे धीरड थालीपीठ खाऊनही आपल्याला वजन कमी करता येऊ शकतं मी अगदी खात्रीने सांगते की हा वेट लॉसचा तुमचा प्रवास त्रासदायक न होता सुखद नक्कीच होईल फक्त यात एक महिन्यात आठ किलो वजन कमी करा असं फेक प्रॉमिस नसेल पण तुमचं आरोग्य एनर्जी लेवल मात्र नक्कीच सुधारेल आणि वेट लॉसचा प्रवास मध्येच नाही तुटणार आजचे दाखवलेले पदार्थ तुम्ही नाश्त्याला दुपारच्या जेवणाला रात्रीच्या जेवणाला खाऊ शकता आणि करायला सोपे पण टेस्टी पण आहेत पहिला पदार्थ कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन रिच धिरड कढईमध्ये एक वाटी ओट्स भाजून घ्यायचे आहेत हे इन्स्टंट कुकिंग प्लेन ओट्स आहेत ओट्स भाजून घ्या म्हणजे ते पचायला हलके होतात यात दोन मोठे चमचे बेसन पीठ घालून तेही आपल्याला सोबतच भाजून घ्यायचे ओट्स मध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहेत याचा जी आय पण लो आहे त्यामुळे याचे पचन हळूहळू होते व रक्तातली साखरेचे चढउतार टाळले जाऊन साखर नियंत्रणात राहते भरपूर फायबर्स आणि कॉम्प्लेक्स कार्वमुळे थोडंसं खाल्लं तरी पोट भरतं पचन हळूहळू होतं आणि तुम्हाला सारखी सारखी भूक लागून अधेमध्ये मध्ये खायची सवय तुटते त्यामुळे वजन आपोआपच नियंत्रणात राहतं लालसर भाजून झालं की हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया यात पाच सहा लसणीच्या पाकळ्या एक हिरवी मिरची आणि दोन छोटे छोटे आल्याचे तुकडे घालूया एक चमचा हळद एक चमचा तिखट अर्धा चमचा हिंग दोन चमचे जिरे चवीनुसार मीठ एक दीड वाटी पाणी घालायचं पाणी जरा बेताने घाला कारण घट्ट झालं तर आपण नंतर घालू शकतो आणि हे मिक्सरमध्ये सगळं छान वाटून घ्यायचं आणि एका भांड्यात काढायचं यात अर्धी वाटी मोरिंगाची पानं घालूया मोरिंगा म्हणजे काय माहितीये का आपलं शेवग्याची जे शेंग असते ना त्या शेवग्याच्या झाडाची ही पानं आहेत ही खूपच पौष्टिक असतात हल्ली याची पावडर पण मिळतं पण ताजीच पानं तोडून वापरूया हे नॅचरल मल्टीविटॅमिन आहे यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स लोह विटॅमिन सी विटॅमिन ए पोटॅशियम प्रोटीन्स आणि कॅल्शियम पण आहे आता यात दोन चमचे बारीक चिरलेला कांदा घालून मिक्स करूया तुम्हाला जर हार्मोनल इश्यूज असतील जसं की पी आहे थायरॉइड आहे तर हार्मोनल संतुलन करायला मोरिंगाच्या पानांनी मदत होते आणि मुख्य म्हणजे डायबिटीज असेल तर साखर नियंत्रणात राहायला पण मदत होते म्हणूनच हे मी इथे वापरलंय इथे मी बिडाचा तवा ता ऑलरेडी तापायला ठेवलाय त्यात एक चमचा तिळाचं तेल घालायचं बिडाच्या तव्यामुळे आपल्या शरीराला जे आरोग्याचे फायदे यातनं मिळायला पाहिजे ते सगळे मिळतात आता ह्याच्यावर दोन डाव आपण तयार केलेलं मिश्रण घालायचंय आणि छान पसरवून घ्यायचंय याच्यावर वरूनही थोडस तेल घालायचंय आणि झाकण ठेवून या बाजूनी छान आपल्याला भाजून घ्यायचंय आता दोन ते तीन मिनिटांनी या बाजूनी छान भाजलं गेलंय बिडाचा तवा सीझन कसा करायचा त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनल वर आहे एकदा हा तवा सीझन झाला की याच्यावर पदार्थ अजिबात चिकटत नाही त्या व्हिडिओची ची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे जरूर चेक करा आता दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला भाजून घ्यायचंय पण या बाजूनी आपल्याला झाकण ठेवायचं नाहीये भाजताना आता दोन्ही बाजूनी छान भाजून झालं की आपल्याला हे धिरड काढून ठेवायचंय आता आपलं धिरडं तयार आहे हे धिरडं तुम्ही दह्यातलं मेतकूट शेंगदाण्याची चटणी किंवा छान छान कोशिंबिरीबरोबर खाऊ शकता छान पोट भरतं जरूर करून बघा दुसरा पदार्थ आहे लो कार्ब हाय प्रोटीन थालीपीठ एका बोलमध्ये दोन वाट्या भाजणी घ्यायची आहे ही भाजणी कशी बनवायची त्याची रेसिपी चॅनलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते ही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे एकदम परफेक्ट आहे आणि एक किलो जरी एकदा करून ठेवली तर पाच सहा महिने आपण वापरू शकतो याच्यामध्ये एक वाटी बारीक चिरलेली मेथी घालायची आहे भाजणीमध्ये ज्वारी बाजरी गहू आणि डाळी आहेत त्यामुळे हे लो काप हाय प्रोटीन डाएट तात आहे आणि त्यातल्या त्यात यातले जे काब्ज आहेत ते कॉम्प्लेक्स कापचा प्रकार आहे आणि त्यात आपण ह्याच्यामध्ये मेथी घालतोय आणि यात भरपूर प्रमाणात फायबर्स असल्यामुळे पोटही साफ होतं आणि याचा जी आय सुद्धा लो आहे भरपूर फायबर्स लो जी आय आणि कॉम्प्लेक्स कार्ब्स या सगळ्या गोष्टींमुळे पोट तर लवकर भरतं हळूहळू पचन होतं सारखे सारखे भूक लागत नाही त्यामुळे वजन आपोआपच नियंत्रणात राहतं आणि पोट तर भरतंच आणि आपल्या शरीराला छान पोषणही मिळतं यात एक चमचा कुटलेला लसूण घालायचा लसूण आणि मेथी फार छान कॉम्बिनेशन आहे चवीनुसार मीठ घाला अर्धा चमचा हिंग घालायचा एक चमचा हळद घालायची एक चमचा तिखट घालायचं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक चमचा जिरे घालायचे आता हे सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घाला मी गरम पाणी घालतीये त्यामुळे छान खुसखुशीत थालीपीठं होतात पाणी बेताबेताने घालून जरा सैलसर पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे थालीपीठासाठी मला इथे साधारण पाऊन वाटी पाणी लागलंय आता छान गोळा तयार झालाय हाताला तेल किंवा पाणी लावून सगळं निपटून घ्यायचं आणि इतपत सैलसर आपल्याला आहे आता हे एक पाच मिनटं आपण झाकून ठेवूया आता पाच मिनिटांनी हे छान भिजलंय आता याचे गोळे करून घेऊया दोन वाट्यामध्ये साधारण पाच छोटी थालीपीठं होतात पोळपाटावर रुमाल घाला रुमालावर पाणी घालायचंय हाताला पाणी लावून एक छोटा गोळा व्हिडिओमध्ये दाखवलाय तशा पद्धतीने थापून घ्या तुम्हाला जर थालीपीठ कडक किंवा खुटखुटीत हवं असेल तर ते जरा पातळ थापायचं आणि खुसखुशीत हवं असेल पटकन चावता येण्यासारखं हवं असेल तर जाडसर थापायचं थालीपीठाला था असे होल करून घ्या ज्याच्यामधून आपण भाजताना तेल किंवा तूप सोडू शकतो मी इथे तवा ऑलरेडी तापायला ठेवला आहे ह्याच्यावरती आपल्याला एक पाव चमचा गाईचं तूप घालायचंय गाईच्या तुपामुळे थालीपीठाचा जी आय अजून लो व्हायला मदत होते थालीपीठ तव्यावर अलगच सोडायचंय आणि आपण जे होल्स बनवलेत त्यातनं सुद्धा थोडं थोडं थेंबेंबर तूप सोडायचंय झाकण ठेवून खमंग भाजून घ्या आता दोन तीन मिनिटांनी झाकण काढायचं थालीपीठ दुसऱ्या बाजूनीसुद्धा छान खमंग आणि लालसर भाजून घ्यायचं तुमच्याकडे भाजणी नसेल तर ज्वारी बाजरी आणि कणिक आणि थोडंसं बेसन असे पीठं मिक्स करूनही तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता चला मग हे थालीपीठ करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तिसरा पदार्थ आहे लोह कॅल्शियम आणि आयननी भरपूर असलेलं नाचणीचं थालीपीठ वेट लॉस करायचा असेल डायबिटीज असेल तर अशांनाही हे चालणार आहे आणि घरातले लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चालेल असा हा पदार्थ आहे चला मग झटपट रेसिपी बघूया इथे मी एक वाटी किसलेला गाजर वापरला आहे गाजरामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन ए आहे गाजराच्या ऐवजी तुम्ही मेथी पालक सारख्या पालेभाज्या वापरू शकता थोडीशी कोथिंबीर घालायची आहे दोन चमचे बारीक चिरलेले सांबार कांदे घालायचे आहेत एक चमचा टोमॅटो घालायचा आहे हिरवी मिरचीचे तुकडे अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट एक चमचा जिरे घालूया हिंग जिऱ्यामुळे पचन व्यवस्थित व्हायला मदत होते आणि ह्याच्यामध्ये एक वाटी नाचणीचं पीठ घालूया नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व आहेत ग्लुटेन फ्री आहे याचा ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड पण कमी आहे रक्ताची कमतरता असेल वजन कमी करायचं असेल किंवा थायरॉइड असेल पी सी ओ एस असेल तर अशा आजारांसाठी सुद्धा हा उत्तम पर्याय आहे पचायला पण हलकी आहे यात भरपूर प्रमाणात आयन पण आहे आणि हा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचा प्रकार आहे जो मधुमेहींसाठी चांगला समजला जातो भरपूर प्रमाणात कॅल्शियम आयन आणि विटॅमिन्स तर आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये विटॅमिन डी आहे, आहे यात चवीनुसार मीठ घालून आपल्याला तिंबून घ्यायचे हे आधी हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या याच्यामध्ये तिंबायसाठी आपण गरम पाणी वापरणार आहोत साधारण पाऊण वाटी गरम पाणी आपल्याला लागतं आधी थोडंसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे तिंबून घ्यायचे आणि दहा मिनिटं मुरू द्यायचे दहा मिनिटांनी हे छान मुरल्यावर पिठाचे चार गोळे करायचे एका वाटीमध्ये आपल्याला चार छोटी छोटी थालीपीठ करता येतात था। एका पोळपाटावरती छान स्वच्छ रुमाल घालायचा याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आता एक गोळा घेऊन दाखवल्याप्रमाणे बोटाने पसरवत पसरवत थालीपीठ थापून घ्यायचे तुम्हाला जर कडक थालीपीठ हवं असेल तर जरा पातळसर थापा आणि खुसखुशीत आवडत असेल तर जाडसर थापा थालीपीठाला दाखवल्याप्रमाणे तीन चार होल्स करून घ्यायचे ज्यातनं आपण तेल किंवा तूप सोडू शकतो आता मी इथे लोखंडी तवा वापरला आहे ज्याच्यामुळे आयन आपल्या शरीरात चांगल्या पद्धतीने शोषलं जातं आणि ह्याच्यावर गाईचं तूप घालायचे कारण नाचणीमध्ये असलेलं व्हिटॅमिन डी शरीरात व्यवस्थितरित्या शोषून घेण्यासाठी आपल्याला कुठल्याही पद्धतीच्या गुड फॅट्सची गरज असते कारण व्हिटॅमिन डी हे फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन आहे तुपाऐवजी तुम्ही लोकली मिळणारं लाकडी घाण्याचं करडई किंवा सूर्यफुल तेलही वापरू शकता आता याला झाकून ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनिटं छान भाजून घ्यायचंय एका साइडनी भाजताना आपल्याला हे झाकून ठेवायचंय आणि दुसऱ्या साइडनी भाजताना हे न झाकता आपल्याला भाजायचंय आता छान नाचणीचं थालीपीठ पण तयार आहे हाडांच्या मजबूतीसाठी अनेमियासाठी वेट लॉस करण्यासाठी मधुमेह असेल तर नाचणीचं थालीपीठ हा अतिशय चांगला ऑप्शन आहे जरूर करून बघा हे सगळे पदार्थ आवडले असल्यास लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर कुटुंबाबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान रेसिपीज घेऊन भेटूया पुढच्या भागात थँक्यू